नमस्कार. गेल्या 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक पुनर्रचना झाली. त्या पुनर्रचनेमध्ये जे लोक किंवा पदाधिकारी नेमले त्याबद्दल आम्ही आक्षेप नोंदवलेला आहे. त्याची पुनर्रचना झाली पाहिजे. त्यातले जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि जे त्या कामाला योग्य आहेत ते कार्यकर्ते यांची नियुक्ती व्हावी या भूमिकेतून आम्ही प्रदेशाध्यक्षांना, त्यांचा दौरा आहे म्हणून आम्ही प्रदेशाध्यक्षांना पत्र काय वाटते तुमच्या वतीनं त्यांना आम्ही कळवलं की हा बदल म्हणजे हे पहिल्यांदा नेमलेल्या ह्या ज्या कार्यकर्ते आहेत ह्या बरखास्त करा आणि नव्यानं सगळ्यांशी चर्चा करून तुम्ही कार्यकारिणी करा असं आमचं म्हणणं होतं. आम्हाला हल्ली आता हळूहळू कळायला लागलंय की यामध्ये नेमणुका करताना चंद्रकांत दादा पाटलांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे. काही लोकांना जाणीवपूर्वक यातून वगळण्याचे ज्या सूचना त्यांनी दिल्या आणि त्यामुळं ज्या आता ज्या नव्या अध्यक्षांनी किंवा यांनी जे तयार केलेलं जे पदाधिकाऱ्यांच्या याद्या होत्या त्यातल्या काही नावांच्या समोर त्यांनी खाट मारलेली आहे. मुद्दा असा आहे की नवीन आलेले लोक आणि जुने लोक असा भेद मी करत नाही. कारण नवीन लोक आपल्याकडे घेतल्याशिवाय आमची संघटनाच वाढू शकत नाही एवढं ज्ञान मला निश्चित आहे. पण त्या नव्या लोकांना सुद्धा त्यांच्या ज्या विचारधारेतनं ते आपल्याकडे आलेत आणि आपली जी विचारधारा आहे ते समजावून सांगण्याचं काम हे चंद्रकांत दादा पाटलांचं होतं. पण चंद्रकांत दादा पाटलांनी ते केलं नाही असं माझं मत आहे. कारण जर ते असतं तर तुम्ही मला 3 वर्ष बाजूला ठेवलं नसतं. वेगळी भूमिका अशी काही नाही. शेवटी ते माझ्या संघटनेचे, माझ्या पक्षाचे, प्रदेशाचे प्रमुख आहेत. आज घडीला मुलांना आईजवळ जाऊन रडायचं असते. कारण पक्षात पूर्वी एक सिस्टीम होती की विभागाला संघटन मंत्री असायचे किंवा प्रदेशातनं कुणावर तरी इथली जबाबदारी असायची. आज दुर्दैवानं ही रचना शिल्लक राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम घडतायत. आणि शेवटी माझं वय आता जवळजवळ 75 आले. मला आता इथून पुढे काम करणे किंवा न करणे हा शेवटी याचा विषय आहे. मी गेली 3-4 वर्ष पूर्ण निवांत होतो. मी कशा कुठल्याही सक्रिय कामात नव्हतो. पार्टी सोडलेली नाही पण सक्रिय कामात नव्हतो. पण आजचं जे चित्र बघितलं की त्याच्यामुळं पार्टीचा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतोय का काय म्हणून ही भूमिका मी घेतलेली आहे.